आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गळदगा येथील हनुमान मंदिर समुदाय भवन स्लॅब बर्नी कामाचा झाला शुभारंभ. आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने 17 लाखांचा निधी मंजूर. निपाणी तालुक्यातील गळदगा येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर परिसरातील समुदाय भवन बांधकामासाठी निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्राम विकास योजनेअंतर्गत समुदाय भवनासाठी 17 लाखाचा निधी मंजूर करून या कामाला त्वरित सुरुवात करण्यात आली आहे. आज गुरुवारी 23 रोजी सकाळी 9 वाजता श्रीपाल गुरव व अण्णा गुरव यांच्या पौरोहित्याखाली चिकोडी जिल्ह्याचे युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते स्लॅब पूजन व समुदाय भवनाचं स्लॅब बर्नी कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बसवप्रसाद जोल्ले यांचा कंत्राटदार तात्यासाहेब चौगुले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादासो जाधव म्हणाले, गेल्या दशकाच्या काळात आजवर या गळदगा गावाकडे कोणताच नेता फिरकला नव्हता, पण एक महिलेने गावाचा मोठा विकास केला, मोठा पाणी प्रश्न सोडवला, रस्ते गटारी त्याचबरोबर सुसज्जित असे 5 अंगणवाडी इमारत, विविध धर्मांसाठी सामुदायिक भवन अशी अनेक कामे केली आहेत. ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರೇ, ತಾಯಂದರೇ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನನ್ನ ಯುವ ಮಿತ್ರರೇ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಗೊತ್ತಿದ್ದಂಗೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಇದು ಎಲ್ಲ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷಕ್ಕಿಂತನೂ ಒಂದು ಭಿನ್ನವಾದಂಥ ಪಕ್ಷ. ಯಾಕಂದರೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡೋ ಯಾವುದಾದ್ರೂ ಪಕ್ಷ ಇದ್ದರೆ ಅದು ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಮೋದಿಜಿ ಅಂತ ಒಂದು ನೇತೃತ್ವ ಸಿಕ್ಕಿದ್ದು ಇದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಸೌಭಾಗ್ಯ ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಮತ್ತು ಅವರೊಂದು ನೇತೃತ್ವ ಕೆಳಗಡೆ ನೋಡಿರ್ಬೋದು ನೀವು, ಅವರು ಇವು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದಾಗಿಂದ ಈ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದಾಗಿಂದನೂ ಕೂಡ ಅವರು ಭಾಳ ಹೊರದೇಶಕ್ಕೆ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದರು. ಅದ್ರ ಕಾರಣ ಏನಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆಗಳನ್ನು, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತಂದು ಇಲ್ಲಿ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡೋಗೋಸ್ಕರ ಅವರು ಪ್ರವಾಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಪ್ರವಾಸ ಮಾಡುವಾಗನೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಏನು ಬಡ ಜನರ ಬಗ್ಗೆ ಭಾಳಷ್ಟು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಸಂಬಂಧ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತಂದರು. आज गुरुवारी 23 रोजी सकाळी 9 वाजता श्रीपाल गुरव व अण्णा गुरव यांच्या पौरोहित्याखाली चिकोडी जिल्ह्याचे युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते स्लॅब पूजन व समुदाय भवनाचं स्लॅब बर्नी कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बसवप्रसाद जोल्ले यांचा कंत्राटदार तात्यासाहेब चौगुले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादासो जाधव म्हणाले, गेल्या दशकाच्या काळात आजवर या गळदगा गावाकडे कोणताच नेता फिरकला नव्हता, पण एक महिलेने गावाचा मोठा विकास केला, मोठा पाणी प्रश्न सोडवला, रस्ते गटारी त्याचबरोबर सुसज्जित असे 5 अंगणवाडी इमारत, विविध धर्मांसाठी सामुदायिक भवन अशी अनेक कामे केली आहेत.